नमस्कार, मी निकिता वागदे स्टार अपेक्स न्यूज मध्ये आपण सर्वांचं स्वागत करत आहे आणि बघूया आजचा स्टारचा वार. एक नजर आजच्या हेडलाईन्सवर. लुना पाणी नजीकच्या ढाब्यावर अवैध वीज पुरवठा. वरुडात मोकाट कुत्र्यांचा धुमाकूळ, सहा बकऱ्या जागीच ठार. शहापुरात 19 वर्षीय युवतीची गळफास लावून आत्महत्या. आता बातम्या सविस्तररित्या. कोंढाळी पासून 7 किलोमीटर अंतरावरील जुनापाणी गावाला अगदी लागून असलेल्या ढाबा बार देशी दुकानावरून गेलेल्या वीज वाहिनीच्या तारावर आकोडे टाकून अवैध वीज वापर करतानाचे छायाचित्र काढून कोंढाळी वीज वितरणचे ग्रामीण कार्यालय, उपविभागीय कार्यालय, विभागीय वीज कार्यालयाला माहिती दिली आहे. याबाबतची माहिती मिळताच विभागीय अधिकारी AE घाटोळे, DY कांबळे, JE भुते यांनी घटनास्थळ पाहणी केली तेव्हा त्यांना अवैध वीज पुरवठा कसा आढळून आला नाही हाच आता चौक शिचा विषय आहे. वरुड नगर परिषद हद्दीत येत असलेल्या नया दायरा परिसरात रहिवासी राहील राणा हबीब यांच्या घराच्या आवारात मध्यरात्रीच्या सुमारात मोकाट कुत्र्यांनी धुमाकूळ घालून घराच्या आवारात बांधलेल्या 6 बकऱ्यांवर अचानक हल्ला चढवला असून यात 6 बकऱ्यांचा मृत्यू झाला आहे. मोकाट कुत्र्यांमुळे परिसरातील नागरिकांना मोठा धोका निर्माण झाला असून या मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करण्यात यावा असे निवेदन सुद्धा परिसरातील नागरिकांनी नगर परिषदेला दिले. तरी नगर परिषदेचे राजकीय पदाधिकारी व अधिकारी तसेच कर्मचारी कार्यवाही करण्यास टाळाटाळ करीत असून यापेक्षाही मोठ्या घटनेचा वाट तर नाही पाहत आहेत अशा विविध चर्चा शहरात सुरू आहे. भंडारा तालुक्यातील शहापुरात 19 वर्षीय युवतीने स्वतःच्या घरातील छताच्या सिलिंग फॅनला गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना दिनांक 17 जून 2018 रोजी दुपारी 2:30 दरम्यान घडली. सदर घटनेची माहिती जवाहरनगर पोलीस यांना देण्यात आली असून जवाहरनगर पोलीस घटनास्थळी येऊन घटनेचा पंचनामा केला असून मृतकाला शवविच्छेदनासाठी जिल्हा सामान्य रुग्णालय भंडारा येथे नेण्यात आले असून मृत्यूचे कारण कळले नसून जवाहरनगर पोलीस स्टेशनचे हवालदार देवराम साखरे तपास करीत आहेत. अधिक बातम्यांसाठी बघत रहा स्टार अपेक्स न्यूज स्टारचा वार.